कोबनोळीत सीमेवर कर्नाटक पोलिसांचा मोठा बंदोबस्त. बेळगाव जिल्ह्यातील मराठी भाषिक 1 नोव्हेंबर काळा दिन निषेध व्यक्त करून हरताळ पाळतात. त्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील शिवसेनेचे नेते मंडळी कार्यकर्ते बेळगावला जात असताना या सर्व नेत्यांना कर्नाटक पोलिसांनी कर्नाटक हद्दीतील दूधगंगा नदीवर अडवून परत महाराष्ट्रात पाठवून दिले. यावेळी बोलताना शिवसेना नेते विजय देवने म्हणाले, जरी आम्ही दडपलं असलं तर महाराष्ट्रातून जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत, त्या कुठल्याही मार्गाने आम्ही कन्हेरी गाव त्या ठिकाणी जाऊ. काय सांगाल, एका बाजूला बेळगावमध्ये परवानगी नाकारलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला देखील बेळगावमध्ये त्यांनी परवानगी नाकारल्या, दडपशाही आहे. पण त्या दडपशाही ते 25,000 तरुणांना थांबवू शकत नाही. आताही मला समजलं की रॅली आता काळ्या रॅली काळ्या दिनाची रॅलीला सुरुवात होते. मराठी भाषिक तरुण मोठ्या प्रमाणात बाहेर पडले आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व नेतेगण रस्त्यावर आलेले आहेत. आम्ही त्यांना मदत करण्यासाठी निघालो. पण कर्नाटक सरकारचे दडपशाहीचं धोरण आहे. आपण बघितलं कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर गोवा ध्वज असणाऱ्या गाड्या देखील पुढे सोडल्या जात नाहीत. तो काढून पुढे सोडल्या ज्या गाड्या बेळगावमध्ये जात नाहीत किंवा ज्या देव वेगवेगळ्या कारणासाठी जात आहेत पण त्यांच्या गाडीवर भगवे ध्वज आहेत असे ध्वज देखील काढले जात आहेत. कर्नाटकच्या सरकारमध्ये कर्नाटकनं अनेक वेळा आपण जर बघितलं तर तिरंगा ध्वजाच्या जागेला सुद्धा त्यांचा एक राज्याचा ध्वज आणण्याचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आजही तुम्ही जर बघितलं तर भगव्या ध्वजाबरोबर तिथं पिवळा आणि लाल हा कन्नड वेदिका हे भारतीय जनता पक्षाचं एक पिल्लू एक त्यांचं काम करणारं पिल्लू त्या लोकांना ज्यांनी परवानगी दिली आहे. त्यांच्या डॉल्बी चालू आहेत, त्यांच्या मिरवणुका सुरू आहेत, त्यांच्या मिरवणुकीला परवानगी आहे. पण महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मिरवणुकीला परवानगी देत नाही. इथे प्रत्येक वेळेस झगडावं लागतं. म्हणजे माझं मत आहे सरकार कुठलंही असो, माझं भाजपचं केंद्रात सरकार होतं, राज्यामध्ये सरकार होतं, त्याही वेळी दडपशाही होती. केंद्र सरकार बघायला तयार नाही, महाराष्ट्र सरकार मदत करायला तयार नाही. महाराष्ट्राच्या समन्वयक मंत्र्यांना या ठिकाणी येऊन सांगायला पाहिजे होतं की आमच्या लोकांना सोडा म्हणून. कर्नाटकच्या सरकारच्या समोर आजपर्यंत महाराष्ट्र चुकलेलं नाही आणि कधी चुकणार पण नाहीये. पण ज्या मराठी माणसाला मदत करायची आहे मदतीसाठी आम्ही जाणार आहोत. अरे आवाज कुणाचा? महाराष्ट्रामध्ये लोकांना अनेक वेळा बंदी केली पण यावेळेला अनेक लोक रेल्वेनं गणिमी गाव्यानं एक वेगळा पेहरा करून शेतकऱ्याचा पेहरा करून बेळगावमध्ये प्रवेश केला. आणि कर्नाटकच्या सरकारला त्यांनी दाखवून दिलेलं आहे की आम्ही काहीही जरी झालं तर आम्ही जातो. पण आता ज्या महाराष्ट्राच्या सरकारच्या कर्नाटकच्या महाराष्ट्राच्या सरकारच्या मंत्र्यांच्यामध्ये जाण्याची धमक नाहीये. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की आमचा प्रतिनिधी बेळगावमध्ये जाईल. मुख्यमंत्र्यांच्या मराठीचं जे प्रेम आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं ते दाखवण्यासारखं वेगळी प्रेम आहे. त्याने दिलं तर समन्वयक मंत्री त्याचा जायला पोहोचा. जर महाराष्ट्राचा समन्वयक मंत्री जर का बेळगावमध्ये त्या ठिकाणी आज आला असता जाणाऱ्या प्रत्येक मराठी भाषिकाला शिवसेना असं नाहीये पण प्रत्येक मराठी भाषिकाला यांनी मदत केला. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना जिल्हा प्रमुख सुनील शिंत्रे, उपजिल्हा प्रमुख पोपट दांगट, शिवगोंडा पाटील, विद्यागिरी, विशाल देवकुळे, विनोद खोत, विराज पाटील, वैभव आडके, सागर पाटील यांच्यासह अन्य शिवसैनिक उपस्थित होते. कर्नाटक शासनाने कर्नाटक प्रवेश बंदी केली आहे. काळा दिनाच्या पार्श्वभूमीवर कोगनोळीत पोलीस बंदोबस्त वाढविला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करून विविध सूचना केल्या. राष्ट्रीय महामार्गावर कोगनोळी दूधगंगा नदीवर कर्नाटक पोलिसांनी बॅरिकेड्स लावून बंदोबस्त ठेवला आहे. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक वेणुगोपाल यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सूचना केल्या आहेत. यावेळी चिक्कोडी DYSP GB गौडर, निप्पाणीचे मंडळ पोलीस निरीक्षक BS तळवार, निप्पाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवराज नायकवाडी, उपनिरीक्षक DB कोतवाल, सहायक उपनिरीक्षक SA टोलगी, MS सूर्यवंशी यांच्यासह पोलीस उपस्थित होते. कोगनोळीहून अनिल नवाळे.